नमस्कार, मी सोनाली। आधी आपण ह्या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्यासोबतच बॅकनेक देखील पाहिलेला आहे। आता आपण पुढचा भाग शिवण करणार आहोत। पुढचा भाग हा प्रिन्स कटचा असेल आणि त्यासोबतच त्याला पॅड टाकलेली असतील आतमध्ये, म्हणजे कप्स टाकलेली असतील। अशा पद्धतीने आपण ते ब्लाउज शिवण करणार आहोत, म्हणजेच पूर्ण ब्लाउज आपलं शिवून होणार आहे। आधी आपण अस्तरचं साईड पट्टी आणि कटोरी जॉईंट करणार आहोत, म्हणजे स्पेशल आपले हे जॉईंट होणार आहे पॅड टाकण्यासाठी। पॅड हे इनविजिबल असतील, आतमध्ये असतील, त्यासाठी आपल्याला स्पेशली हे पॅडसाठी आपल्याला अशा पद्धतीने दोघंही पार्ट आपल्याला जॉईंट करायचे, म्हणजेच मेन फेब्रिक देखील आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करायचे, ज्या पद्धतीची कटोरी आणि साईडपट्टी आपल्याला जॉईंट करायची। अशा पद्धतीने आपला हा अस्तरचा भाग पॅक करून झालेला आहे। दोन शिलाया त्याला टाकायच्या आहे, म्हणजेच आपले ब्लाउज उसवत नाही। पॅड्स आतमध्ये टाकण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने शिलाई टाकून घ्यावी लागते। वेगवेगळे पार्ट आपले असे स्टिच करून होतात, शिलाया टाकून होतात, म्हणजेच मेन फेब्रिक देखील आपले अशाच पद्धतीने पॅक होणार आहे। कटोरी आणि साईडपट्टी आपली पॅक होणार आहे। दोन शिलाया आपल्याला टाकायच्या आहे, म्हणजेच आपले इनविजिबल पॅड्स त्यात असतील आणि आपण मेन फेब्रिक देखील पॅक करणार आहोत। मेन फेब्रिकला स्टोन असतात, ते देखील काढून घ्यायचे, म्हणजेच आपली सुई तुटत नाही आणि शिलाई टाकायला प्रॉब्लेम येत नाही, म्हणजेच ते आतमध्येच चालले जातात। स्टोनचा भाग जो असतो तो अशा पद्धतीने आपल्याला कटोरी आणि साईडपट्टी परत जॉईंट करून घ्यायची आहे, म्हणजे हे मेन फेब्रिकचे भाग देखील आपले दोघंही त्याच पद्धतीने पॅक करायचे, शिलाई टाकून पॅक करायचे। आणि जी आपण लेस काढून ठेवली होती कटिंग करताना, ती लेस परत त्या जागी लावायची आहे, म्हणजेच ह्या ठिकाणी आपला जो डिझाईनचा भाग आहे त्या ठिकाणी लेस नाही आहे, म्हणजे दोघंही पार्टला आपल्याला त्याच दिशेने लेस लावायची। अशा पद्धतीने आपलं हे पार्ट देखील शिलाई टाकून होणार आहे आणि ती लेस देखील आपल्याला आधी फोल्ड करायची आहे। डिझाईन असलेल्या भागाला आपल्याला फोल्ड करायचे, खाली आपल्याला फोल्ड करायची गरज नाही आहे ती लेसला, म्हणजेच त्या ठिकाणी आपला फोल्डिंगची पट्टी येईल ब्लाऊजला पुढच्या साईडला। अशा पद्धतीने ती लेस देखील त्या जागी लावून घ्यायची आहे, ज्या ठिकाणी आपला वेल येतोय कटोरीच्या साईडला आणि साईडपट्टीच्या साईडला सेम लेस येईल। अशा पद्धतीने आपल्याला ती लेस लावायची, म्हणजेच कमरेच्या भागाला ती लेस छान दिसते। ज्या पद्धतीने आपण बॅक पार्टला देखील ती लेस जॉईंट करून घेतली होती अशी लेस ती दिसणार आहे। चा दुसरा पार्ट देखील आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई टाकून पॅक करायचा आहे, म्हणजेच कटोरी आणि साईडपट्टी आपली पॅक होणार आहे आणि इनविजिबल असे हे ब्लाऊज असणार आहे। पॅड्स देखील ते आतमध्ये असतील, दिसणार नाही, शिलाई देखील आपली दिसणार नाही। अशा पद्धतीचे हे ब्लाऊज स्टिचिंग होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला रेग्युलर अपडेट राहा, म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स आणि रियूज सिविंग आयडियाज व्हिडिओज परत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंतचे ब्लाऊजचे व्हिडिओ पाहता येतील आणि त्यासोबतच टिप्स देखील तुम्हाला मिळतील। अशा पद्धतीने आपले हे साईडपट्टी आणि कटोरी जॉईंट करून झालेली आहे। आता आपल्याला अशा पद्धतीने हा पॅड दिसणार आहे। पॅड आपल्याला वरच्या मेन फेब्रिकला लावायचा नाही आहे, पॅड हा अस्तरला लावायचा असतो, कारण अस्तरला तो आपल्याला जॉईंट करता येतो, मेन फेब्रिकला लावायची गरज नाही आहे। लावताना आपल्याला अस्तरवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे, म्हणजे मेन उभार हा वरती येईल, गोलाकार हा वरती येईल, अशा पद्धतीने अस्तरवर ठेवायचे। आणि ब्लाऊजची हाईट ही आपली 13 इंचची आहे, त्यासाठी आपला जो ब्रस्ट पॉइंट आहे तो 8.5 इंचावर येणार आहे, म्हणजेच प्रत्येकाच्या हाईटनुसार आणि चेस्टच्या साईजनुसार ब्रस्ट पॉइंट असतो, मेन पॉइंट असतो, कटोरी पॉइंट असतो, तो आपल्याला काढावा लागतो। तो हा 8.5 इंचाचा आहे। त्या ठिकाणी अशा पद्धतीने सुई धागा घेऊन आपल्याला आधी 2 टाके मारून पॅक करून घ्यायचा आहे आणि नंतर ते सुई धागा लावलेला असतो तो कट करून देखील घेता येतो, काढून देखील घेता येतो, म्हणजेच आपल्याला शिलाई देखील टाकायची आहे। अशा पद्धतीने तो पॅड पॅक करून झालेला आहे। पॅड पॅक करून झाल्यानंतर आपण ज्या 2 शिलाया टाकलेल्या होत्या त्या ठिकाणी खालच्या साईडला आपल्याला पॅडवर
शिलाई येऊ द्यायची, ती जो पॉइंट आपण हात शिलाई केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई यायची, म्हणजे वरच्या दिशेने शिलाई न्यायची नाही. वरचा भाग हा ओपन असेल, म्हणजेच पॅड हा आपला फक्त खालीच पॅक होतो आणि इनविजिबल अशी शिलाई असेल, म्हणजेच अस्तरच्या पुढच्या दिशेने शिलाई दिसणार नाही आहे, म्हणजेच अशा पद्धतीने आपली इनविजिबल अशी शिलाई असेल. आणि जो आपण सुई धागा लावलेला होता तो धागा देखील काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपला पॅड पॅक करून झालेला आहे. अशी ही पॅड टाकण्याची पद्धत आहे. आणि आपला जर मेन फेब्रिक हे पातळ असेल तर पॅडला अस्तर लावायचे, याच्यात आपल्याला अस्तर लावायची गरज नव्हती म्हणून मी तुम्हाला दाखवलेले नाही आहे. आणि जर समजा आपलं मेन फेब्रिक एकदम पातळ असते तर पॅडला अस्तर लावायचे, त्यानंतरच पॅड पॅकिंग करायचा असतो. अशा पद्धतीने पॅड दिसणार आहे. आणि आता आपण पार्टला आपल्याला आय पट्टी लावायची आहे, म्हणजेच आय पट्टी देखील आपल्याला 2 इंचाची घ्यायची, म्हणजेच ती फोल्ड पद्धतीची असेल. आणि फोल्ड पद्धतीची पट्टी आपल्याला परत मेन फेब्रिकला शिलाई टाकायची, म्हणजेच पूर्णपणे लॉक होते ते. आणि त्यानंतर आपल्याला फोल्ड करायचे, फोल्ड केल्यानंतर सेंटरला शिलाई टाकत यायची, म्हणजे लूप्स टाकायला प्रॉब्लेम येत नाही. लूप्स हे आपले शिलाईचेच असतील, ते लूप्स देखील आपण शिलाईनेच टाकणार आहोत. अशा पद्धतीने पुढचा लूप्ससाठीचा भाग पॅक करून झालेला आहे. नंतर आपल्याला हुक पट्टी तयार करायची. हुक पट्टी देखील आपल्याला 2 इंचाची घ्यायची, ती डबल फोल्ड असेल, म्हणजेच हुक पट्टी पूर्णपणे पॅक होते. अशा पद्धतीने आपल्याला अस्तरवर परत पॅक शिलाई टाकायची. पॅक शिलाई टाकल्यानंतर परत तिला फोल्ड करायचे आणि 1.5 इंच जागा सोडून परत तिच्यावर शिलाई टाकायची, म्हणजेच पूर्णपणे आपली हुक पट्टी देखील पॅक करून होते. अशा पद्धतीने दोघंही भाग आपले पॅक करून झाले. त्यानंतर आपल्याला पायपिंग करायची नेकला, पुढच्या नेकला. त्यासाठी आपल्याला एकसारखी नेक दोघंही साईड येतील अशा पद्धतीने त्याला आधी चॉकने गिरवायचे, म्हणजेच आपला जो वर्कचा भाग आहे त्याला 2 पॉइंट सोडून मग आपल्याला गोलाकार द्यायचा आहे, म्हणजेच मागचा शोल्डरचा भाग पाहून आणि त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने अस्तरचं 1 इंचाचं कापड घेऊन मग फोल्डिंग पट्टी तयार करायची. ही फोल्डिंग पट्टी खाली जाणार आहे, म्हणजे बॅक पार्टला फोल्ड होणार आहे, वरती ती पट्टी दिसणार नाही किंवा पायपिंग दिसणार नाही, अशा पद्धतीचं फोल्डिंग पट्टी येणार आहे. अशा पद्धतीने फोल्डिंग पट्टी करायची आणि काटाला शिलाई टाकत यायची, म्हणजेच ती फोल्ड होणार आहे. त्यासाठी आपल्याला काटाला शिलाई टाकायची, म्हणजेच आपल्याला पायपिंग करायची नाही आहे, त्यासाठी आपण काटाला शिलाई टाकणार आहोत. अशा पद्धतीने फोल्डिंग पट्टी झालेली आणि एक्स्ट्राचे असलेले कापड देखील कट करून घ्यायचे, म्हणजेच बॅक साईडला ते कापड दिसत नाही, फिनिशिंग छान येते. अशा पद्धतीने फोल्ड केल्यावर त्यानंतर ती फोल्डिंग पट्टी पॅक करायची आहे, म्हणजेच वरती शिलाई टाकत यायचे, म्हणजे हात शिलाईची गरज नाही आहे. वर्क असल्यामुळे जर समजा प्लेन असलं तर हात शिलाई करायची आहे, म्हणजेच फिनिशिंग खूप छान येते. त्यानंतर आपल्याला शोल्डरचा पुढचा भाग आणि मागचा भाग पॅक करायचा आहे, म्हणजे शोल्डरला आपल्याला 2 शिलाया टाकायच्या आहे. अशा पद्धतीने बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला पॅक होणार आहे. दोघंही शोल्डर आपल्याला पूर्ण छान असे पॅक करायचे, म्हणजे सुसवणार नाही, अशा पद्धतीने 2 शिलाया पॅक करायच्या आहे. आणि मेन नेकच्या दिशेने डबल झिकझॅक शिलाई द्यायची आहे, म्हणजेच आपला नेक हा उसवत नाही, अशा पद्धतीने शिलाई टाकली तर अशा पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅक पार्ट दिसणार आहे. त्यानंतर फ्रंट पार्टला आपल्याला आरमोलला देखील शिलाई टाकायची. बॅक पार्टला आपण बॅक पार्ट शिवताना शिलाई टाकलेलीच होती. अशा पद्धतीने पूर्णपणे पॅक होणार आहे. त्यानंतर आपल्याला स्लीव देखील पॅक करायची आहे. मेन फेब्रिकवर अस्तर ठेवून शिलाई टाकायची, म्हणजेच फोल्डिंगची आपली स्लीव होणार आहे. त्यानंतर आपल्याला परत वरच्या दिशेने मेन फेब्रिकला शिलाई टाकत यायची, म्हणजेच पूर्णपणे आपली स्लीव पॅक होणार आहे. अशा पद्धतीने स्लीव पॅक केली की फिनिशिंग खूप छान येते. वर्क असल्यामुळे आपण वरती शिलाई टाकतोय, वर्क नसले तर बॅक साईडला अस्तरला शिलाई टाकायची असते, म्हणजे इनविजिबल अशी शिलाई असते प्लेन असलेल्या ब्लाऊजला. आणि वर्क असलं तर शिलाई दिसत नाही. अशा पद्धतीने दुसरी सुद्धा स्लीव आपली पॅक करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला स्लीव पॅक करायची. स्लीव ही स्लीवचं सेंटर काढून आपल्याला शोल्डरच्या सेंटरला स्लीव ठेवायची आहे, म्हणजेच छान अशी स्लीव ही पॅक होते आणि फिनिशिंग देखील छान येते.
आणि आरमोलचा झोल पडत नाही किंवा रिंकल पडत नाही अशा पद्धतीने स्लीव लावली तर, म्हणजे सेंटर पासून स्लीवला लावायची असते. स्लीवचा देखील सेंटर काढायचा आणि तो शोल्डरला ठेवायचा. अशा पद्धतीने आपल्याला आधी बॅक पार्टला शिलाई टाकत यायचं स्लीवच्या, आणि त्यानंतर परत रिटर्न शिलाई घ्यायची आहे, म्हणजेच आपण परत फ्रंट पार्टच्या स्लीवला शिलाई टाकत येणार आहोत. म्हणजेच दोन शिलाया ह्या स्लीवला आपण टाकणार आहोत. अशा पद्धतीने स्लीव लावली तर स्लीव खूप छान बसते आणि तिची फिनिशिंग देखील छान येते. अशा पद्धतीने आपली ही स्लीव देखील लावून झालेली आहे. दोघंही स्लीव आपल्या पॅक करून झाल्या आहे. त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्टला कमरेला पट्टी लावायची आहे, म्हणजेच बॅक पार्टची हाईट आणि फ्रंट पार्टची हाईट मोजून मग आपल्याला ती पट्टी लावायची. फोल्डिंग पट्टी आपली येणार आहे, तिला देखील हात शिलाई येणार आहे, त्यासाठी आपल्याला फोल्डिंग पट्टी करायची आहे. अशा पद्धतीने आपले बॅक पार्टचे फ्रंट पार्टचे देखील साईडच्या कमरेच्या पट्ट्या जॉईन केल्यानंतर आपल्याला इनसाठी शिलाई टाकायची, म्हणजेच आपल्याला वरून शिलाई टाकायची आहे, म्हणजेच फोल्डिंग अशी आपली फिटिंगची शिलाई येणार आहे. त्यासाठी आधी कमरेचा भाग आणि स्लीवपर्यंत आपल्याला पाव इंच जागा सोडून शिलाई टाकायची, म्हणजेच दोघही साईडला आपल्या अशाच पद्धतीने शिलाई येणार आहे. फोल्डिंगचं आपले फिटिंग असणार आहे. अशा पद्धतीने एक एक शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला परत त्याला उलटवायची. उलटवण्यासाठी अस्तरला शिलाई येणार आहे. अशा पद्धतीने उलटून झाल्यानंतर आपल्याला मेन शिलाई टाकायच्या आहे फिटिंगच्या, म्हणजेच आपल्या मापानुसार किंवा कस्टमरच्या मापानुसार ब्लाऊज पॅक करायचे, म्हणजेच ब्लाऊजला फिटिंग करायची, म्हणजेच स्लीवचं माप परत कमरेचं माप आणि चेस्ट छातीचे माप घेऊन आपल्याला हे ब्लाऊज पॅक करायचे. अशा पद्धतीने त्या एक्स्ट्राची मार्जिंग सोडून आपल्या शिलाई येणार आहे आणि फिटिंग देखील या ब्लाऊजला झालेले आहे. ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता कशी आलेली आहे. पॅडेड ब्लाऊज आपले झालेले आहे. दुल्हन पॅडेड ब्लाऊज म्हणजेच ब्राइडल ब्लाऊज आपले हे शिवून झालेली आहे. पुढचा नेक आणि मागचा नेक देखील खूप छान प्रकारे आलेला आहे. कसा वाटला तुम्हाला ब्राइडल ब्लाऊज स्टिचिंगचा लाईक कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.